जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील पंचायत समिती येथे हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी वसंतरावजी नाईक यांची जयंती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वसंतरावजी नाईक आणि संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला। तसेच वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देत प्रत्येक विद्यार्थ्याला एका वृक्षाचे रोप भेट स्वरूपात देऊन त्याचे संगोपन करण्यास सांगून खऱ्या अर्थाने हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक यांना आदरांजली वाहिली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतरावजी नाईक जिल्हाधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी.बी. धाडे हे होते। त्याचबरोबर श्री श्यामचैतन्यजी महाराज, रमेश नाईक, डॉक्टर सुभाष पवार, निलेश चव्हाण, डॉक्टर श्याम चव्हाण, अमरसिंग राठोड, विठ्ठल जाधव, बन्सीलाल चव्हाण, जितेंद्र नाईक, दिलीप राठोड, कोमल जाधव, इंदल जाधव, भारतमल नाईक, संध्या नाईक, जया नाईक, चिंतामन राठोड, प्रकाश चव्हाण, गणेश राठोड, रोहिदास पवार, महेंद्र नाईक, हेमराज नाईक, पुखराज पवार आदी उपस्थित होते। त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। त्या काळामध्ये संपूर्ण भारतभरामध्ये मोठमोठे दुष्काळ यायचे, अन्नधान्याच्या कमतरतेने जीवित हानी व्हायची। त्या काळात महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याची भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली। प्रसंगी मला फासावा लटवा एवढी कामाप्रती प्रचंड निष्ठा दाखवणारे आपले नेते म्हणजे स्वर्गवासी वसंतरावजी नाईक। आता ते नद्या डोंगर चालले त्याच्याबद्दल नाही बोलत। नद्या सुंदर आहेत, डोंगर सुंदर आहेत, पण त्याहून सुंदर आहेत माणूस। नद्या सुंदर आहे, डोंगर सुंदर आहे, पण त्याहून सुंदर आहे माणूस। म्हणूनच माथ्यावर आभार आणि पायाखाली रस्ता घेऊन माणसासाठी आपण चालत चाललो। कारण प्रत्येक माणूस एक ग्रंथ आहे। जन्माला येताना पाठी कुठे असते, जन्माला येताना पाठी कोरी असते, हळूहळू या पाठीवर कोरली जातात एक एक अक्षर। प्रेमाची, श्रमाची, त्यागाची, विवेकाची आणि विचारांची, अशीच त्याग, विवेक व विचारांनी भरलेली संघटना म्हणजे वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना। स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती आपण 1 जुलैला पूर्ण महाराष्ट्रभर साजरी झाली। याच्यामध्ये आपला समाज आणि महाराष्ट्रातील इतर समाज सुद्धा सहभागी होऊन प्रत्येक शासकीय कार्यालयात ही जयंती मोठ्या धडाक्यात साजरी झालेली आहे। तर ह्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना यांनी एक ध्येय उद्देश आणि आपल्या समाजातील जे मुलं आहेत कर्तव्यवान मुलं जे गुणवंश आहेत 10वी 12वी आणि वैद्यकीय क्षेत्रात ज्यांनी प्रावीण्य मिळालेले आहे त्या मुलांचा कुठेतरी गुणगौरव व्हावा याच्यासाठी आपल्या संघटनेने एक पुढाकार घेतलेला आहे। आणि एक प्रतिज्ञा केलेली आहे की ह्या वर्षापासून जी परंपरा सुरू झालेली आहे ती अविरतपणे सुरू राहणार। कारण ह्या याच्यामध्ये आपल्या समाजाकडे बघण्याचा उद्देश डोंगराळ पाळत राहणारा अशी केलेली आहे। पण आज आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे की आपले विद्यार्थी, आपले मुलं इतर समाजापेक्षा कमी नाही, वास्तविक त्यांच्यापेक्षा एक सरस आहे। आम्ही जी यादी तयार केलेली आहे त्या यादीमध्ये आमच्या समितीचे जिल्हाध्यक्ष, आमची तालुका कार्यकारिणी यांनी सांगितलं की जर आपण 60 पासून जर सुरुवात केली तर मुलं जास्त होतील। पण आपल्या सगळ्या समितीचा एक आत्मविश्वास होता की आपण जर 80% आणि 70% जर मुलं विद्यार्थ्यांना आवाहन केलं तर जास्तीत जास्त मुलं आपल्याकडे येतील। आणि ते खरोखर त्या घडलंय हे आपल्या समाजासाठी एक अभिमानाची बाब आहे। आणि खरंच हे आपल्या जे वसंतरावजी अधिकारी कर्मचारी संघटना आहे याला ती श्रेय जातं। त्याच्यात आमचे अध्यक्ष आहे, सचिव आहे, जिल्हा कार्यकारिणी आहे की जे आपल्या मुलांचं कुठेतरी त्यांच्या एक सार्थक त्यांनी जे गुण मिळवलेले आहे त्यांचं कुठेतरी पाठीवर थाप द्यावी असा त्यांचा निर्णय होता। आजच्या या कार्यक्रमामध्ये व
वसंतराव नाईक वसंतराव जी नाईक यांच्या कार्याबद्दल किती बोलावं तेवढं कमी आहे. खाली बसलेले बरेचसे जे आपली भारतामधून जे लोक आलेले आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की सर आम्हाला वसंतरावजी नाईक या साहेबांबद्दल आम्हाला बोलायचंय, आम्हाला 2 मिनिटं वेळ द्या. तर आपण तसं नियोजन केलेलंच आहे. अवघड परिस्थितीतून मार्ग काढून त्यावर कशा प्रकारे मात करायची हे आपल्याला स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या कार्यातून आपल्याला मिळते. भर कोरड्या उन्हातून भर कोरड्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीवर मदतीची थाप देणारा आणि उपकाराची जाण असणारा नेता म्हणजे आपले स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब. तसेच आपल्या बंजारा समाजातील मुला मुलींमध्ये एक शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना जामनेर याच्या वतीने विशेष गुण आणि प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे ठरवलेले आहे. संघटनेचे ध्येय हे बंजारा समाजातील मुलं मुली सुसंस्कृत शैक्षणिक गुणवत्ता या बाबतीत अग्रेसर कसे होईल, तसे समाजातील बांधवांची एकात्मता कशी टिकून राहील यासाठी प्रयत्नशील आहे. संपूर्ण बंजारा समाजाला दिशादर्शकाचं काम करणार आहे आणि भविष्यात काय होणार आहे हे वर्तमान काळात जागृती त्या सांगणारे संत श्री सेवादास महाराज यांनी सर्वप्रथम नम्र अभिवादन. आपल्या त्याचा विराजमान ज्यांच्याविषयी काय सांगावं, ज्यांच्या अमृतवाणीने संपूर्ण तालुका जामनेर तालुक्याला एक नवीन ओळख मिळालेली आहे आणि त्यांच्या अमृतवाणीबद्दल त्या थोडक्यात स्पष्ट करायचं झालं तर होईल त्रास पण कुण हमखास असे आमचे आध्यात्मिक गुरु परमपूज्य श्याम चैतन्यजी महाराज. त्याच प्रकारे विराजमान सर्वगुण कौशल्य आमचे बीएमकेएसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय धाडी सर, बंजारा समाजाची मुलुक मैदान तो आमचे आधारस्तंभ आदरणीय रमेशजी नाईक. एक प्रशासकीय अधिकारी कसा असावा, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची धमक त्याच्यामध्ये आहे असे आमचे विस्तार अधिकारी अमरसिंह राठोड साहेब. त्याचप्रमाणे आम्हाला लहानपणापासून संघटना काय आहे हे शिकवणारे आदरणीय विठ्ठलजी जाधव. व्यासपीठावरच्या सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही, संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व बांधव भगिनी पत्रकार मित्रांनो आणि या कार्यक्रमाच्या मागचे खरी हिरो रामदेव तालुका वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी. आज हा मुळात कार्यक्रम नाही तर हा कार्यक्रम नसून भारताच्या उद्याच्या होणाऱ्या सक्षम नागरिकांवर आणि संवेदनशील नागरिकांना घडवण्याचा हा एक उपक्रम आहे आणि तो उपक्रम बीएनकेएसच्या माध्यमातून होत आहे याचा आम्हाला साथ आहे. कारण की वसंतराव नाईक साहेबांच्या जयंती निमित्त आपण जे कार्य करता वसंतराव नाईक साहेबांनी मुळात प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं की माझा शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे, माझा युवा हा उद्योजक झाला पाहिजे, माझा युवा हा प्रशासकीय अधिकारी झाला पाहिजे, माझा युवा हा एक आदर्श व्यक्तिमत्व झालं पाहिजे. परंतु हे त्रयींची जर का सांगड आपल्याला घालायची असेल तर शिक्षणाशिवाय विचार काही मात्र पर्याय नाही. कारण वसंतराव नाईक साहेबांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पकडा होता, महात्मा फुलेंच्या विचारांचा पकडा होता, देव गांधीजींच्या विचारांचा पकडा होता आणि महात्मा फुलेंनी छानस शिक्षणाबद्दल सांगितलेलं आहे की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेलं, वित्त विना शूद्र कसं. आणि हे सारं एका अवितेने, हे सारं अनर्थ एका अवितेने. आपला समाज सरांनी सांगितलं की पहाडामध्ये राहणारा जंगलामध्ये राहणारा हा समाज आहे परंतु तो आपला भूतकाळ. आज वर्तमान काळामध्ये जगद्गुरु सेवादास महाराजांनी भविष्याची ओळख आपल्याला करून दिली होती की रमिया कटरो पाणी होत, ज्या पद्धतीने भविष्याची ओळख सद्गुरु सेवादास महाराजांनी करून दिली अगदी त्याच प्रमाणे आज बंजारा समाज विविध क्षेत्रामध्ये आघाडी, मग ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, एवढाच काय आमच्या आता जयसिंहजी राठोड साहेब इथे
समाज एका मानाच्या स्थानावर आहे, परंतु हे कशामुळे शक्य झालं हे फक्त ना फक्त त्या ठिकाणी शिक्षणामुळे शक्य झालं. आमचे प्रेरणास्थान आधारस्तंभ श्री श्याम चैतन्यजी महाराज, आदरणीय सर्व व्यासपीठ, समाज बांधव आणि प्रिय विद्यार्थी मैत्रिणो मैत्रिणींनो आणि महिला वर्ग या ठिकाणी आमच्या अंजुताई आणि सगळे उपस्थित महिला वर्गांनो नमस्कार. या ठिकाणी वसंतराव जी नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना यांनी जे उपक्रम हाती घेतलेलं आहे खूप छान आणि सुंदर उपक्रम हाती घेतलेला आहे. तेव्हा मला कळालं, मनातून आनंद व्यक्त झाला की खूप छान या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि त्या सुरुवातीसाठी संघटनेसाठी काय गरज आहे त्याची चव्हाण सरांनी तर या ठिकाणी म्हटलेलंच आहे. तर दोन चार मुद्द्यावरती मी या ठिकाणी वक्तव्य करेल. तर युवा वर्ग किंवा आज गुणवंत विद्यार्थी जो आहे हा उद्याची पिढी आहे, उद्याचं भविष्य आहे. आपलं जे हे मूळ आहे बंजारा समाज आणि आपण शेतकरी वर्गातून आहे, त्या शेतकरीचे आपण मुलं आहोत, त्या शेतकऱ्यांचे आपण बीज आहोत की ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण दुष्काळ पडला, पाऊस नाही पडला, स्वतःची जी पुंजी होती ती शेतीमध्ये टाकली आणि त्यानंतर काय येईल आणखी काय मिळेल या ठिकाणी न हारता न पेरता न थांबता न थकता अथक परिश्रम करत असतो त्या शेतकऱ्याची त्या बंजारा समाजाची आपण मुलं आहोत. तर मी आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि काहीतरी करून दाखवायचं आहे. तर आज या उपक्रमानिमित्त आपलं ज्या ठिकाणी आपलं स्वागत समारंभ होणार आहे तर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि त्यांनी या ठिकाणी ध्येय घ्यायचंय, एक निश्चय करायचंय, एक स्ट्रॉंग डिसिजन घ्यायचंय, एक स्ट्रॉंग निश्चय करायचंय, कारण काहीतरी करायचंय वेळ निघून जाते, वेळ काळ हा खूप खास जात असतो. तर सगळ्यांनी एक निश्चय घ्यायचा आहे की मी समाजासाठी, माझ्या परिवारासाठी, स्वतःसाठी, माझ्यासाठी हा स्वतःचा लढा आहे, स्वतःचा लढा स्वतःसाठीच आहे आणि मी निश्चय करणार आहे की मी काहीतरी करून दाखवणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड असेल, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काही करायचं असेल त्या क्षेत्राची सुरुवात, त्याच्यासाठी सुरुवात आजपासून करायची आहे आणि रोज करायचं आहे, रोज निरंतर करायचं आहे आणि निश्चय करायचा आहे. तर काळ बदलतो आहे, बघा नोकऱ्या नाही, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक आई वडिलांना वाटतंय की माझा विद्यार्थी किंवा माझा मुलगा नोकरीला गेला पाहिजे. पण तुम्ही सिच्युएशन बघता, आजचं बघता, आताच नोकऱ्यांनी नोकऱ्यांचे काय हाल झाले, व्यवसायाचे काय हाल झाले, कोविड आले, कोविड सारख्या महामारी पुढे येणार आहे, तुम्ही तयार आहात का, आपण तयार आहात का, या प्रसंगाला सामोरं देण्यासाठी आपण किती तयार आहे याची विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. या ठिकाणी माझे बांधव आई वडील यांना पण मी सांगू इच्छितो आणि माझे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना पण सांगू इच्छितो की आपण तयार राहायला पाहिजे, तयार राहायला पाहिजे. आपण एक सार्वत्रिक, एक दृष्टिकोन महत्वाकांक्षी राहून, दृढ दृष्टिकोन विश्वास ठेवून काम करायला पाहिजे, पुढचं विश्वास ठेवून पुढचं प्लॅनिंग करून करायला पाहिजे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून छोटे छोटे व्यवसाय करून कसं कसं मोठा होता येईल, सरांनी खूप छान सांगितलं की युवा वर्ग उद्योजकता याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. शेती आहे, शेतीची आधुनिकताची जोड देऊन कसं डेव्हलप करता येईल याच्यावर विचार करता आला पाहिजे. वेगवेगळे उद्योग हे प्रत्येक क्षेत्रातील, कला क्षेत्रातील, खेळाडू याच्यातील आणि प्रत्येक क्षेत्रामधून आपला समाजात उभत आहे. पुढे पुढे काही काही जर एक ताऱ्यासारखे समजत आहे आपण त्यांना फॉलो केलं पाहिजे आणि एक खंबीरपणे उभं केलं पाहिजे, खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. सगळ्यांमध्ये तुम्ही ही ताकद आहे की तुम्ही करू शकता. स्वतःला म्हणायचंय की मी करू शकतो. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवे ब्रह्मलिंग वंदनीय परमपूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य जी बापू इनके पावन चरणों में एवं संत श्री सेवालाल महाराज इनके पावन चरणों में वंदन करते हुए आज स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती 109वीं जयंती के उपलक्ष्य में वसंतराव नाईक कर्मचारी संगठना इनकी ओर से गुण गौरव समारंभ. तो इस संगठना के लिए सबसे जोरदार ताली बजाकर अपन अभिनंदन करना चाहिए. आपकी ताली अच्छी नहीं बज रही, संगठना के लिए जोर से ताली बजाकर अभिनंदन करना चाहिए. क्यों बोला मैंने ये बात, क्योंकि ऐसी आदर्श संगठना आज के लिए समाज की अत्यंत आवश्यक है. और जब ऐसी संगठनाएं जीवित होगी, ऐसी संगठनाएं समाज में काम करेगी, एक सुंदर मार्ग मिलेगा. तो आज वसंतराव नाईक को कितना समय हो गया, 109 साल हो गए आज उनका गुणगान अपन गा रहे हैं. नीलेश ने उनके शब्द में बताया, जर
सुखी समाजाला अन्नधान्य नाही पुरवे तर फाशी घेईन. समाजातले एक मात्र असे मुख्यमंत्री असतील जगमध्ये की त्यांनी ही घोषणा दिली असेल. अशा महान नेत्याचं जर आपण करत असाल तर आपल्याला स्वाभिमान पाहिजे. आज मी लेट का झालो ते सांगून देतो तुम्हाला आणि मराठी येऊन जाते मराठी बोलून देतो. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि एक गौरवाचा दिवस होता की आज प्रमलिन परमपूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्यजी बापू यांचे कृपा पात्र शिष्य संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज व आचार्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज आपल्या आश्रमात आज त्यांचं आगमन झालेलं होतं. 2 तास ते आश्रमात थांबले आणि आश्रमाचे मंदिर पूर्णत्वाकडे जातो आहे त्याची सगळी चर्चा करून पुढचं भविष्य आपण कसं ठरवायचं उद्घाटन कधी करायचं आणि यासाठी पूर्ण जामनेर तालुका नव्हे तर जळगाव जिल्ह्याची आपण एक बैठक घेऊ आणि संतांकडे जाऊ त्यांना विनंती करून आपण एक तारीख फिक्स करू आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जाऊन आपल्याला ती चांगली संघटना निर्माण करून एक छान माझे एकट्याचे नव्हे हे संस्कृतीला एक छान मंदिराचं निर्माण होऊन आपण संस्कृतीला समर्पण करणार आहे याची पूर्ण रचना करण्यासाठी आज 2 तास आश्रमात आलेले होते. म्हणून मी लेट झालो म्हणून मला सॉरी माफ करा. दूसरा नहीं मेरे बच्चे की गलती हो तो माफ करो ना. क्या करूं बच्चों के सामने बाप माफी मांग सकते हैं ऐसा थोड़ी है. और मेरे बच्चे सब अच्छे हैं. दूसरी बात आज 10वीं और 12वीं के और कुछ डॉक्टर्स भी उनके लिए जब थाली बजाकर उनका अभिनंदन करना चाहिए. हमारा अक्षय अभी मेडिकल ऑफिसर बन गया मैं उसका सत्कार नहीं कर पाया. उसका कारण एक अलग था कि मैं उसके स्पॉट पे जाकर उसका सत्कार करना चाहता था. उसके बाद हमारा एक कृष्णा पुना सिंह पवार बेटा खड़ा हो जाए एक मिनट और दोनों तीनों डॉक्टर हमारे रोशनी पवार ये खड़े हो जाएंगे 2 मिनट के लिए. समोर या बेटा सत्कार करू या मैं माझ्या 1-2 मिनिटांमध्ये 1-2 मिनिटं बसून जा शेवटी जाता जाता सत्कार करतो. तो वो देखो वो एक अपना कृष्णा नाम का जो लड़का है ना हमारी रोशनी है तो उसका बाप टीचर है उसकी माँ शिक्षित है. हमारा अक्षय है ना अजय उसका बाप पुलिस अधिकारी है उसकी माँ भी एक एजुकेशन में है उसने कुछ लेकिन वो हमारा जो कृष्णा है उसका बाप दूध व्यवसाय करने वाला खेती काम करने वाला उसने यदि उसका बच्चे को डॉक्टर बनाया तो ये हमारे लिए गौरव की बात है. साधु के लिए तो कोई समाज नहीं होता है साधु के लिए समाज होना भी नहीं चाहिए परंतु इस समाज में जन्म लिया उसका अभिमान तो होना चाहिए. जब मेरे बच्चे डॉक्टर बन के इंजीनियर बन के हमारी रानी क्या नाम उसका स्वाति वो भी इंजीनियर हो गए उसके लिए भी ताली बजा कर हमें कुछ अंदर करना चाहिए. तो आज हमारे बच्चों को यदि हम अच्छा मार्गदर्शन करें और आज संस्कृति को इसकी जरूरत है कि हमारे बच्चों को आज संस्कार की जरूरत है. हमारे बच्चे कहीं ना कहीं संस्कारहीन होने जा रहे हैं और हमारे शास्त्रों में कहा है जब तक संस्कृति है तब तक समाज का विकास है और बिना संस्कृति समाज का विनाश है. तो आज ये गौरव समारोह ये दिख रहे छोटे से काफी मेरे बाद में प्रवक्ता बोलने वाले मुझे एक बड़ा कार्यक्रम विशालबाग में चल रहा है हमारे गुरु संत आए हुए मैं आपके लिए वो उनको छोड़ के यहाँ आया कि कहीं आपको ऐसा न लगे कि वो उधर आगे तो उधर के जो गए लेकिन एक प्रोटोकॉल होता है वो मेरे बॉस है उनके साथ मुझे रहना जरूरी है. तो आज मुझे खुशी है मैं और हमारे मसीह राठौर साहब बोल रहे थे कि यदि कोई गरीब बच्चा है उसको आर्थिक व्यवस्था उसके घर में नहीं है तो एखादा कोई ऐसा बच्चा वो डॉक्टर बनना चाहता है इंजीनियर बनना चाहता है उसके पास क्वालिटी चाहिए लेकिन क्वालिटी वाला एखादा कोई बच्चा हो तो हमारी संगठना गुरुदेव सेवा आश्रम उसको डोनेट लेके उसके शिक्षण के लिए हम सब मिलकर उसको मदद करेंगे. आप प्रश्न से पाता है कि जब अपनी संगठना या विद्यार्थियों का गुण गौरव है कारण भविष्य त्यास लोकांचा आहे. आज मी त्यांचा समोर बोलतोय त्यांचे सगळे गुणवाणी आहेत त्यांना तुम्हाला मार्गदर्शन करावं बोलावं मला तरी पण ते खंत वाटते इतक्या मूर्तीजन लोकांसमोर आपण काय
आमचा निलेश इतकं पोटपुटकीनं बोलतो, एक एक शब्द अनमोल आहे, त्याचा शब्द टाकणं आपण कोणता शब्द टाकावा हा प्रश्न ठेवतो आपण. पण ज्येष्ठ नात्याने कुठल्याही समाजाला दिशा दिली का पाहिजे, एखादी युवा चुकत असेल तर मार्गदर्शन करत असेल, त्याला काट्याचा मुकुट असतो. जेव्हा जेव्हा आपण बोलत राहतो फक्त तो युवा आहे किंवा मोठा माणूस आहे म्हणून त्याची तारीफ करू नये. म्हणजे एक ग्रंथ म्हणून सांगितलं की कोण खूप गौरवच समारंभच नव्हतं, पण आज ज्या संघटनेनं हे काम केलंय मी त्यांचं पहिले मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना माझं मानवंदना सुद्धा करतो. ग्रॅज्युएशन केलं
मी डॉक्टर नाही इंजिनियर नाही आहे मी पण झटका लागला लाईफ मध्ये एक स्वतःला परिस्थिती माणसाला सुधारवते हे माझं लाईफस्टाईल इतकं टोटल अलग होती लॅविश लाईफस्टाईल जगलो पैसा नाही आता असायचा पण वडील एक्सपायर झाले तेव्हाही काही कळालं नाही पण आपलेच दूर होतात आणि आपलेच जास्त शिकवतात खालतून वरती यावं लागलं तर खरं शिक्षण हे वडिलांचे जाण्यानंतर झालं आणि त्यांची ते जे काय होते ते त्यांचं जे महत्व आहे त्याचे गेल्यानंतर माहिती पडलं तर आज जे तुमच्या समोर आहे त्याची जाणीव ठेवावी जेवढं आहे आपल्याला अपेक्षा भरपूर असते डॉक्टर म्हणायची इंजिनियर म्हणायची सगळ्यांना मोदी बनणं आहे पण सगळे बनू नाही शकत मोदी एकच जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहावे जगण्याचं शिकावे इकडे तीन वर्ष झाले मला इकडे कोरोनामध्ये इकडे होतो मी युएस चं काम करतो आज पण अमेरिकेत काम करतो मी जवळजवळ 15 वर्षापासून मी घरी बसूनच काम करतो ऑफिसला जातो तर तिथे 1-2 दिवस चेकअप साठी जातो डेटा एंट्रीज काय झाल्या की नाही त्यासाठी जातो माझा 15 वर्षापासून मी कुठेही बसून काम करू शकतो 24/7 माझं काम चालू असतं आमचे युएस कॉलिंग असते युएस क्लायंटचे व्हिजिट असतात मी बाहेरच्या देशात येतो डेव्हलपमेंट केलं आहे कंपनी सेट केली आहे भारतामध्ये प्रोजेक्ट आणले आहे भरपूर काही केलेलं आहे एज्युकेशन गरजेचं आहे माझं मेन मुद्दा आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इकडे आल्यानंतर जे मी बघितलं इंजिनियर डॉक्टर आपल्याकडे आहे पण कम्युनिकेशन मध्ये फेल होतात जेव्हा इंटरव्ह्यूला बसतात तेव्हा ते क्रॅक नाही करू शकत खूप महत्वाचा मुद्दा आहे सगळीकडे गव्हर्नमेंट नोकऱ्या लागलेल्या आता नाही आहे एवढ्या प्रायव्हेट सेक्टर मध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन आहे आम्ही स्वतः दोस्तो पॅनल लाईट वगैरे घेण्यासाठी मला माझ्या जातीचे एक पोलीस दिसत नाही खूप वाईट वाटत मुश्किलीने आपण बघा हातावरती मोजण्यासारखे दिसतात हजारच्या हजाराच्या संख्येमध्ये एज्युकेशन सोबत भरपूर काही डेव्हलप करणं आहे आज जनरेशन स्मार्ट झाली आहे माझी आई बिलकुल शिकलेली नाही पण माझ्या सोबत बसून राहायची वडिलांना बिलकुल टाइम नाही 24/7 त्यांची ड्युटी संडेलाही जाऊन काम करायचे वडिलांचं दुर्लक्ष असं नव्हतं पण फायनान्शियल सपोर्ट त्यांनी दिला आईनी सोबत बसून सपोर्ट दिला जर ते सपोर्ट नसतं तर काय झालं नसतं कुठेतरी थोडीशी जाणीव होती म्हणून थोडं शिकलं गेलो म्हणजे बाहेरच्या देशात गेलो असं नाहीये की ज्याला 40% आहेत ज्याला 35% आहेत ज्याला 50% ते व्हॅल्युएबल नाही आहे सॉरी असं काहीच नाहीये असं काहीच नाहीये प्रत्येकामध्ये क्वालिटी आहे 90% भेटत तर तो काय करू शकतो हे चुकीची समज आहे की त्याला डिमोटिवेट करत नाहीये पण ज्याला 50% भेटले तोही कमी नाहीये प्रत्येकामध्ये कला आहे आई वडिलांनी शोधावी किंवा पोरांनी शोधून शोधावी त्यामध्ये डेव्हलपमेंट करावं आणि पुढे यावं कारण तर शिक्षणच चालणार आहे जर तुमच्याकडे काही जरी नाही राहिलं तर तीच परिस्थिती शिक्षण तुम्हाला वरती काढू शकते आणि दोन टायमाचं जेवण मिळू शकतं परिस्थितीमध्ये सांगतोय मी आता तर सगळ्यांना गाडी घेणे 24 वर्षामध्ये जास्त बोललं असेल तर सॉरी पण मुद्द्यावरती बोललं भाषण येत नाहीये मनामध्ये जे होते ते व्यक्त केले नाही जय जवाहरलाल पाहुणा प्रसंगी उपस्थित व्यासपीठावरती उपस्थित असलेले ज्यांचा आपल्याला नेहमीच आध्यात्मिक ज्ञान मिळत असत ते आपल्या कार्यक्रम होते परंतु त्यांना कार्यक्रम आणि करायचं होतं ते आपल्याला गेले आदरणीय श्याम क्षेत्रीय बापू जळगाव जिल्हा वसुबाई कार्यकारी करते सदनेचे जिल्हा परिषद प्राध्यापक डॉक्टर जीव राठोड सर आणि आपल्या जाण्यामध्ये सदनेसाठी अवरात्र दिवस आणि रात्र मेहनत करत असतात असे आपले दिवाध्यक्ष
होती ज्या करोडी संघटनेमध्ये ऊसाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे त्या संघटनेत आणि जयताई जयताई या या ठिकाणी तसंच उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आणि पत्रकार बंधुवाले होते. आज खरोखर हा आपल्या समाजासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे कारण आपण माझ्या अगोदर काही प्रवक्त्यांनी असं सांगितलं की समाजामध्ये संघटन खूप महत्वाचं आहे आणि संघटन करण्यासाठी आपल्याला युवा पिढीची गरज असणार आहे. सांगताना खरोखरच हे वाटतं की आपल्यामध्ये संघटन असल्यामुळे आपल्या जातीचं आरक्षण हे कोणीतरी आपल्यावरती अतिक्रमण करताय आणि जे आरक्षण आपल्याला मिळावं पाहिजे ते मिळत नाही याची खरोखर सोगा देत आहे. यासाठी आपण सर्व समाज भावनांनी आपले राजकारणात जे काही जोडे असतील मतभेद असतील ते सर्व बाजूला ठेवून समाज हितासाठी येऊन आपण एक काम करायचं असेल तरच त्या ठिकाणी आपण आपल्या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो आणि नाहीतर आपली येणारी पिढी ही खूप दयनीय अवस्थामध्ये असेल अतिशय आजारामध्ये असेल ते आपल्याला शिवी देतील. ते आपल्या शिवी देतील की माझ्या एवढी होते शिकलेले होते नोकरी होते परंतु समाज जर त्यांनी काही केलं नाही आणि हे दायित्व समोर ठेवून वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना मार्गावर करते आहे. विद्यार्थी मित्रो खरोखर आज नाही सामान्य बाबतीत भरपूर फरक नाही सांगितलं भरपूर काही बोलता येण्यासारखं आहे पण वेळेचं भान या ठिकाणी मी ठेवतो. नाही सामान्य बाबतीत एवढं सांगेल की बंधारा समाजामध्ये असा व्हावा कर्तव्यता देता पुन्हा व्हावा नाही कारण त्या नाही ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.